बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वडापाव आणि बिस्किटे खाऊन दिवस काढावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये वर्षभरापासून पैसे जमा होत नसल्याचं हे वास्तव समोर आलं आणि विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलंय. यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि शहराध्यक्ष तथा नगरसेवक चेतन तुपे यांच्यासह नगरसेवक आणि विद्यार्थी सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चक्क वडापाव आणि बिस्किटे खाऊन दिवस काढावे लागतात याचाच निषेध आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आज महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जे वसतिगृह आहे तिथल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अमानवीय वर्तणुकीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीनं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या साठी जे वसतिगृह चालवलं जातं आहे त्याची अवस्था अतिशय बिकट अशी झाली आहे. एका बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित वा संघर्ष करा असा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संदेश दिला होता त्यांच्याच नावानं पुणे महानगरपालिका जे वसतिगृह चालवतं आहे त्याच्याकडं बघितल्यानंतर एकंदर या सत्ताधारी भाजपचा आणि प्रशासनाचा खरा चेहरा आपल्यासमोर येतो. त्या विद्यार्थ्यांना आंघोळीला पाणी नाही आहे. त्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय अशी आहे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आंघोळीसाठी जायला लागते, प्रातविधीसाठी जायला लागतं आणि अशा परिस्थितीत ही सर्व गोष्ट एकंदरच लाजीरवाणी आणि शर्मेनं मान खाली घालणारी आहे. त्या या विद्यार्थ्यांना दोन टायमाच्या जेवणा इतकं अनुदान मिळावं, हे अनुदान जे देत नाही आहेत, जे लाटतायत, यांच्यावरती काय कारवाई करणार हे सुद्धा या ठिकाणी आयुक्तांनी आणि सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट करावं. जोपर्यंत या विद्यार्थ्यांची सोय होणार नाही, त्यांना त्यांचा हक्क मिळणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं संघर्ष करत राहील. आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आहोत, निश्चित त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची राहील.